ओला आणि उबेर या खासगी टॅक्सी कंपन्यांविरोधात सरकारनं नियमांचे निर्बंध लागू करावेत अशी मागणी करत आज मुंबईत ऑटो रिक्षा ऑटोमेन्स युनियननं एक दिवसाचा संप पुकारलाय. उपनगरात प्रामुख्यानं पश्चिम उपनगरात वांद्र्याच्या पलीकडे आणि पूर्व उपनगरात कुर्ल्यापासून पुढे मुलुंडपर्यंत कामावर येणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. बेस्टनं ज्यादा बसेस सोडल्यात. बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते आहे. रिक्षा वगैरे सगळ्या बंद आहेत त्यामुळे खूप गर्दी आहे. त्यामुळे बस पण खूप लेट आहेत आणि आमचं कॉलेज वगैरे सगळ्यालाच लेट होतं त्यामुळे सगळंच आमचं वाया चाललं आहे टाइम वगैरे. रिक्षा बंद असल्यामुळे आम्हाला इथे खूप त्रास होतो आहे. त्याच्यामुळे बस पण वेळेवर नाही आहे. त्याच्यामुळे कामावर जायला लोकांना उशीर होतो आहे. असे अनेक अडचणी येत आहेत. रिक्षा बंद होणे से बहुत बड़ा त्रास है. कोई बीमार आदमी हॉस्पिटल लेके जाने का, बच्चे लोग को स्कूल लेके जाने का, बारगाम जाने वाले को भी ऑटो बंद से बहुत तकलीफ हो रही है. तर रिक्षा चालकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. आज रिक्षा चालकांनी संप पुकारलेला आहे. आपण बघू शकता रांगाच्या रांगा रिक्षाच्या इथे आपल्याला दिसत आहेत. रिक्षा प्रवाशांना घेऊन जात नाहीत. आज त्यांनी रिक्षा उभ्या केलेल्या आहेत. त्यांच्या काही मागण्या आहेत आणि त्याच्यासाठीच त्यांनी हा संप पुकारलेला आहे. काही रिक्षा चालक आहेत आपल्या बरोबर. त्यांच्या काय नक्की मागण्या आहेत आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. ऑइल के दाम बढ़ गए है. पार्ट्स के ऑटो पार्ट्स के जितने भी दाम बढ़ गए डबल ट्रिपल हो गए है. उसके बाद क्या कहते हैं मैकेनिक के चार्ज बढ़ गए है. लेकिन हमारा जो है भाड़ा जो है वो नहीं बढ़ाया जा रहा है. लोग ओला को 100 रुपये मिनिमम देते है और हमको 18 रुपये देते है. वो भी 18 रुपये में 3 आदमी बैठते है. बस के अंदर 3 आदमी का भाड़ा 30 रुपये होता है लेकिन रिक्शा के अंदर 3 आदमी टांग ऊपर करके बैठते है. रिक्शा वाले को गाली भी देते है. हमारे साथ बदतमीजी भी करते है और 18 रुपये देते है. वो भी दारू पिया रहेगा तो वो भी नहीं देता. तो ये सब प्रॉब्लम है हमारा. हम भी गरीब आदमी है. ओला उबेर का जो है सिस्टम जो इनको मीटर देना चाहिए और मीटर नहीं दे सकते तो आप प्लीज करके गाड़ी बंद कीजिए. अगर गाड़ी आप बंद नहीं कर सकते हैं तो कम से कम मीटर लगाइए उनको. जो वन एक मिनिमम फायर का उनका 100 रुपीज़ है. हमारा 18 रुपीज़ है. लेकिन इसके बावजूद वो लोग उनसे खुश रहते हैं हमसे नाराज रहते हैं. और हम लोग जबकि रात दिन आपको सर्विस देते हैं घर तक पहुंचाते हैं. 3 पैसेंजर का बस वाला बस में 30 रुपये होता है. ओला का 100 रुपीज़ होता है मिनिमम. तो हमको 18 रुपये में कहाँ पर उड़ता है. हर चीज की महंगाई हो गई. 200 रुपये किलो दाल है. हर चीज है. तो यही मैं महाराष्ट्र गवर्नमेंट से बोलना चाहता हूँ. खास करके फडणवीस साहब से बोलना चाहता हूँ कि हम गरीब आदमी है. हमारा जो है क्या कहते हैं थोड़ा सुनवाई करो. हमारे जो है भाड़े के बारे में जरा सोचिए. बड़ी मेहरबानी होगी. तो रिक्षा चालकांचं हेच म्हणणं आहे की सरकार ने आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आणि जो मिनिमम 18 रुपये जो चार्ज आहे तो मिनिमम 30 रुपये करावा. कारण रिक्षा चालक हे ग्राहकांसाठी 24 तास उपलब्ध असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सह मेघा कुशिक झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.